नागपूर जिल्ह्यातील सुरेवाणी गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन आरोपी सामील होते. या तिघांनी वेळ साधत महिलेवर सामूहिक बलात्कार केलाय. पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून आरोपी तिच्याकडे गेले आणि महिलेकडे शरीर सुखाची मागणी करू लागले. मात्र महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करत तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर देखील हे आरोपी थांबले नाहीत. त्यांनी महिलेची धारदार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. 13/1/2023 रोजी उष्टेखापा येथून हॉस्पिटल नागपूर येथून मेडिकल सूचना आली की एक स्त्री आहे 35 वर्षाची, त्या स्त्रीवर जमिनीचा लावायचा हल्ला केला आणि ती गंभीर दुखापत झालेली असून तिला ती मेवा हॉस्पिटल येथे ICU. त्या सूचनेवरून 14/1/2023 रोजी सकाळी मी संबंधित बीट अंमलदार ASI बनसोम यांच्यासोबत ती घटनास्थळी गेली. घटनास्थळाची पाहणी केली तर तिथे आम्हाला असं लक्षात आलं की जंगली जनावराचा हमला. घटनास्थळाची पाहणी केली असता आम्हाला लक्षात आले, निदर्शनास आले की त्या ठिकाणी कुठल्याही जंगली जनावराने हमला केलेला दिसून येत नाही. तसेच त्या ठिकाणी जे या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत त्या फिर्यादींनी आम्हाला सांगितलं की त्यांचा संशय एका व्यक्तीवर आहे आणि तो त्यावेळी त्या घटनास्थळी काही लोकांना दिसून आला होता. तर त्यांनी मग आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे आणि त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून आम्ही 307 भादवी अन्वय गुन्हा दाखवला. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हास माहिती मिळाली तर तपासादरम्यान आम्हाला माहिती मिळाली, गुप्त माहिती, की यामध्ये आणखी 2 आरोपींचा समावेश आहे. त्यावरून आम्ही इतर 2 आरोपींना अटक केली 16 तारखेला. आणि 16 तारखेलाच ज्या पीडित होत्या जखमी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याबाबत आम्हाला मेडिकल सूचना प्राप्त झाली हॉस्पिटल येथून मृत्यू झाल्याबाबत. त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये 302 भागीची वाढ करण्यात आली. तपासादरम्यान तिन्ही आरोपींना वेगवेगळे व एकत्रितपणे इंटरोगेशन केलं असता, गुन्ह्यासंबंधी चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी कबूल केलं की त्यांनी हा जो गुन्हा केलेला आहे तर याच्यामागील उद्देश हा त्यांचा शारीरिक जबरदस्तीने शारीरिक संभोगाचाच होता आणि त्याकरिता त्यांनी ते पीडितेच्या शेतात गेले आणि त्या ठिकाणी तिने विरोध केला असता तिला यांनी जीवे मारण्याच्या उद्देशानेच कुऱ्हाडीने वार करून जखमी केली. या तपासामध्ये आपल्याकडे आरोपीविरुद्ध अद्याप पवितो भरपूर पुरावा उपलब्ध झालेला आहे, परंतु तपास सुरू आहे. आणखी पुरावे आम्ही एकत्रित करीत आहोत. आणि ब्युरो रिपोर्ट, तेजो मराठी न्यूज, नागपूर.